ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन द अपिअर. आता परफेक्ट समोरचं दिसतंय. आता इतका वेळचा जो सुपर व्ह्यू आहे कॅमेराचा तो बंद होता यार. सकाळी मी मोड चेंज केला होता त्यामुळे ते राहून गेलं. मी किती वेळचा विचार करतोय की गाडीची टँक का नाही दिसत आहे तुम्हाला. सॉरी मित्रांनो, सॉरी सॉरी. इथनं पडतंय सावंतवाडी. कितीतरी दूर बोर्ड लावलेला नाही आहे आणि मी नवीन आहे, फर्स्ट टाईम चाललो आहे. इकडं तुम्हाला हेच खूप आवडतं यार, दोन्हीकडून एकदम घनदाट झाडं आणि मध्ये रस्ता. माझं स्वप्न होतं अशीच राईड करण्याची, असल्या रस्त्यांना मोटो ब्लॉक करण्याचं स्वप्न होतं. आणि ह्या रस्त्यावरती आहे ना एकदम स्मूथली ब्रेक पण येतं गाडीला. सिमेंट रस्त्याला गाडी कंट्रोलच नाही होत. रकी ओव्हरटेक. जाऊ द्या दादा, जाऊ द्या जाऊ द्या. भाऊजी माझ्यामुळे कंटिन्युअसली आरशात बघत असतील. त्यांना असं वाटत असेल की यार हा मागे, तर काही इश्यू नाही व्हायला हवा. हेल्मेटमुळे काय होतं माहिती आहे का, गाडी कुठल्या स्पीडने आहे हे माणसाला लवकर डिटेक्ट नाही. पण हेल्मेट तरी घालायला पाहिजे, एकदा सवय झाली की होतं डिटेक्ट. हेल्मेटमुळे तुमचा जीव वाचून तुम्ही घरी जाण्याच्या शक्यता खूप साऱ्या वाढतात. 99% शक्यता असते तुम्ही वाचण्याची. आणि जर का हेल्मेट नसेल तर 99% शक्यता असते नाही बोलायला पाहिजे. तस देव न करो कोणासोबत हो, कसली मजा येते ना यार. अशा हँडलवाली बाईक मला पण घ्यावा वाटत होती. काल जो परिणाम आहे तो बघून थोडंसं मी घाबरलोय. आता खूप लवकर स्लिप होते ही समोरून. समोरचं टायर खूप जास्त समोर असल्यामुळे तिथे ग्रॅव्हिटी ॲक्ट नाही करत ना खूप जास्त पुढं असल्यामुळे. गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण लागत नाही त्या टायराला समोर. केरला पोलिसनी कॅमेरा बॅन केला आहे सध्या. 93 वाघाची टोळी बाहेर फिरायला निघाली. एखाद्या गाडीवाल्याला त्यांनी रस्त्यावर आडवानी पाडावं म्हणजे झालं. अचानक वॉक करून काय झाडी काय डोंगर. ओके मधी सगळं इकडं डोंगर आहे, इकडं झाडी मध्ये रस्ता आहे. 220 cc असल्यामुळे कदाचित खूप छान प्रकारे पिकअप ही बाईक घेते. एक प्लस पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला चांगली स्पीडिंग वगैरे मिळते. बॅलन्स थोडंसं चांगलं होते, फक्त ब्रेक मारल्यानंतर तिचं बॅलन्स मात्र आउट खूप जास्त होते. गो डाऊन आहे का, मी समजतोय खाली जा. इकडून असा खाली रस्ता आहे, तिथे गोडाऊनचा बोर्ड लावलेला होता. ते इकडे काय करताय मोटू आणि छोटू. हनुमान मंदिर आखेरी. काय झाडी काय डोंगर. रस्ता रस्ता पण आहे इकडे. तुम्ही थोडेसे हुशार लागाल गाडी चालवण्यासाठी. गाडी चालवण्यात हुशार, बाकी आपण किती येडे असलो चालतो. आयुष्यात माणूस गाडी चालवण्यात येडा नसला पाहिजे. तुम्ही म्हणसाल आम्ही ड्रायव्हर ठेवू. नाही चालत भावा, ड्रायव्हर को संडास लग गई फिर तुम क्या करोगे. दुसरा रखोगे उसको आने में टाइम लगेगा. तुमको इमर्जेंसी में किधर जाने का रहा तो फिर तुमको गाड़ी चलाना पड़ेगा ना. गाड़ी चलाना एक पैशन है. तू आम्हाला सांगतोय म्हणा तू काल गाडी घेऊन पडला, ज्ञान देऊ नको रोहित. नाही भावांनो, आम्ही मोठं ब्लॉगर्स आहे राव, आमचं ज्ञान द्यायचं थोडंफार काम असतं. असला वाळू वाळू मध्ये अचानक गेली नाही हिमायना. हिमायना डायरेक्ट अशी 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 करत होती. नाही पडत मी भाऊजी, नका काळजी घेऊ. ऍक्सिडेंट हा एकदाच होत असतो. ज्यांचा परत परत होतो ते बावळट असते मग. भाऊजी आरशात बघताय. अचानक रेती लागली. अव्हेंजर आमची अव्हेंजरचा क्रॅश तर नाही झाला. समोर बुलेटवर चालले ते. ओम साई नम श्री साई नमो नम गुरु साई नमो नम. भुर 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 ही अशी करते एकदम. भुर 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 भुर. ज्या दादाची गाडी आहे त्यांनी एवढ्या प्रेमाने गाडी दिली आपल्याला, कडून ती क्रॅश झाली. चुकीची गोष्ट आहे यार. मला ती गोष्ट कालपासून खूप जास्त फील होती. आतापर्यंत मी कधीच गाडी घेऊन पडलो नाही. पहिली वेळ होती माझी गाडी घेऊन पडण्याची रस्त्यावर तरी. चल चूट. मी आमच्या शेताकडे वगैरे, आता तिकडे कसं असतं रस्ता वगैरे खराब असतो. एखाद्या केसमध्ये गाडीचा बॅलन्स जाऊ शकतो. खूप लहान असताना पडलोय कालपासून, त्या गोष्टीची थोडीशी खंत वाटतीये अजून. ज्या त्या दादाने एवढं प्रेमाने बाईक दिली, त्याच्या गाडीमध्ये जीव असेल वगैरे वगैरे गोष्टी असतील खूप साऱ्या, त्याचे इमोशनल अटॅचमेंट असेल. पण आपल्याकडून ती गाडी क्रॅश झाली. आता कसं सांगावं हे पण थोडंसं कसं तरी वाटत होतं. पण भाऊजींनी त्या दादाला कॉल केला. येतोय आम्ही तुमच्याकडे. हे बोलले कुठे आपले मेवणे साहेब. मेवना साहेबांनी त्यांच्या गाडीसोबत एवढा मोठा पराक्रम करून ठेवलाय, त्यांना माहीत नाही आहे. काय विषय झाला आता, काय सांगू दाजी. काय तुमचे मेवणे साहेब, मेवणे साहेबांनी तुमची गाडी पाडली दाजी, काय सांगावं. आता गेल्यानंतर काय असतं बाबा दाजींचं रिॲक्शन ते आपण घेऊया. आपल्या गोप्रोमध्ये आपला प्रेमळ गोप्रो काही सोडत नाही, रस्त्यावर चालू असला की सगळंच घेतो. ए आपाचे रायडर वाणा वाव वाणा वाव वाव वाव. अशी वाईट कमेंट करू नये रोहित, हिरोचा दर्जा देतोय मी. कबीर सिंग कुठे जायचं भाऊजी. सावंतवाडी पॅलेस. हां सावंतवाडी पॅलेस.
सावंतवाडी आता हॉटेल आहे का तिथे? आता हॉटेल आहे का तिथे? अच्छा, घेतला असेल कोणीतरी चालवेल. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी असेल ना? पण गव्हर्नमेंट नाही, खाजगी आहे. कसं हॉटेल राजस्थानमध्ये हॉटेल असतात. हो, राजस्थानमध्ये. आता आपण चाललोय लाकडी खेळणे बघायला. इथे सगळे लाकडाच्या वस्तू आपल्याला मिळणार. ससा आहे बघा, इथे सशाला पायाऐवजी टायर आहे. ट्रेन पण आहे छोटूशी. वा वा वा, ओ भाई मॅग्नेट यायला तो. नाही मॅग्नेट नाही आला. ट्रॅक्टर तुमची कार भाऊजी, जुन्या काळातील. इकडे सगळे लाकडी खेळण्याचे शॉप आहे. हा कुठला एरिया आहे भाऊजी? एरिया कुठला हा? उभा बाजार. उभा बाजार. उभा बाजारला तुम्ही येऊ शकता जर का तुम्हाला लाकडी खेळणे हवे. बाईक मिळेल का लाकडाची? बाईक पण आहे वाटतं ते लाकडाचे खेळणे बघायला. नाही नाही, अरे पिल्लू धुलाई करायला का भाऊजी मग आता? आणखी एक घेताय का? वा छान छान छान. ये है पोलीस इक्विपमेंट गाईज, पोलीस इक्विपमेंट आहे. आणि धुवायसाठीच घेतली त्यांनी भाऊजींनी. केन म्हणतात याला, केन केन म्हणतात, पण आम्ही कॅन मानायचं वाटतं. मला आता एवढं आठवत नाही, पण मार खायले मी तिने शाळेत असताना सरांचा. पितळ छान. तर मित्रांनो, आता आम्ही लाकडी खेळणे बघून सगळे निघालोय सावंतवाडीला वापस. परत भाऊजींचे मित्र आले होते, ते वकील आहे. त्यांच्याकडे पण सेम स्कूटी आहे, भाऊजींकडे पण सेम. अँड आय एम ऑन बुलेट ऑफ भाऊजी. ते कुठेतरी घेऊन चालले आम्हाला. मला आहे ना हलका हलकं प्रेशर आलं आहे आता थंडी. नैसर्गिक काय म्हणतात त्याला, ते भ्रमणध्वनी, नेचर कॉल. धडधड 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 धड. आपला जो कॅमेरा आहे ना, त्याची स्टेबिलिटी थोडीशी कमी होऊन जाते. त्याचे सेन्सर काम नाही करत अंधारामध्ये. मी हेल्मेटचा जो काच आहे तो उघडूनच चालवणार आता बाईक. की नाईटला हा जो ब्लॅक ग्लास आहे त्यामधून काही दिसत नाही. त्यासाठी मी आणला होता एकदम प्लेनवाला काच पण सोबत आणला होता मी हेल्मेटचा. वायझर म्हणतो आपण त्याला. मित्रांनो, या आधीचं जे शूट झालं बहुतेक मी विसरलो माईक लावायला. तर मला वाटतं आवाज खूप कमी, बाहेरचा हवेचा आवाज वगैरे खूप जास्त रेकॉर्ड झाला असावा. चलो चलो चलता है बड़े बड़े सावंतवाड़ी में छोटी छोटी बातें होती रहती है. चलो हो हो नक्की. हो हो तुम्ही पण. हो हो चला, थँक यू. आपण भाऊजींच्या पाठीमागे चालणार आता पण, कारण रस्त्यामध्ये कुठे काय ते आपल्याला एवढी कल्पना नाही आहे. इश्के दे प्याले, आपण आहे बुलेटवर आणि आपण चाललोय घरी. बढिया जोक मारा, हस रे हलकट हस.